माझं नाव सुषमा लोखंडे, माझं वय 50 आहे, मी शिक्षिका आहे. गेले 9 महिने मी या त्रासानं खूप बधिर झाली होती, म्हणजे पायातून काय यायच्या. आणखी उजव्या पायाला खालपर्यंत मागचं काय, खालपर्यंत थंकायचे, मुंगे यायचे, बधिर व्हायचे आणि उभारता येत नव्हतं. एक दोन मिनिटं पण मी उभारू शकत नव्हते, चालत नव्हते. मला मशीन बाबतीत थोडस बोलायचंय की त्यांचे जे दोन मटकेची मधली गादी होती ते संपूर्णपणे बाहेर आली होती आणि खाली उतरली होती. मोठा तुकडा बाहेर येऊन शिर दाब वाढला होता आणि प्रचंड उजव्या पायाची शिर चोकअप झाली होती. नॉर्मली एक गादी सरकल्यामुळे उजव्या पायाची एक शिर दबली पाहिजे. त्यांचे गादीचे तुकडा एवढा मोठा होता की दोन शिर दबले होते, म्हणजे जास्त झालं होतं. म्हणजे खालची पण शिर दबली आणि वरची पण शिर दबली, कारण तुकडा एवढा मोठा होता, म्हणजे एक पूर्ण मणकेपर्यंत होता. हे स्क्रू दाखवले, 6 स्क्रू असं पडलेत, नटवर टाईट केले, ऑपरेशन करून आता 4-5 दिवस झाले. तुम्हाला कसं वाटतं? खूप चांगलं वाटतं, खूप चांगलं वाटतं, दुःखाला विराम मिळाला. सर्वात महत्वाचं ऑपरेशन करून तुम्ही किती लवकर कव्हर झाले? मी लगेचच, मला वाटतं त्या दिवशी रात्रीच मी चालले. चालून दाखव कसं चालले तुम्ही ऑपरेशन केले गेले, तुम्ही त्याच दिवशी चालले. वा वा छान चालतात तुम्ही, वा 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 छान चालतात, चांगल्याचे, व्हेरी गुड. वाटत पण नाही की तुमचं मणकेचं ऑपरेशन कमरेचं झालेलं आहे. तुम्ही चालता ज्या स्पीडने, भारी स्पीडने चालता, तुम्हाला त्रास पण काही कडकडून येत नाही, एक नंबर चालताय तुम्ही. काल 6 किलोमीटर चालले. 6 किलोमीटर एका दिवसात चालले? वाव, कौतुक केलं पाहिजे त्यांचं. 6 किलोमीटर आधी किती आधी चालले होते? किती आधी? तरी 1-2-3 वर्षापूर्वी. 2-3 वर्षानंतर तुम्ही 6 किलोमीटर चालले, आनंद वाटला का? बाकी लोकांना गॅरंटी सारखं दिलं होतं की पॅरलिसिस वॅरलिसिस काय होत नाही आपल्याकडे सुदैवानी, तुम्हाला पण पॅरलिसिस होणार नाही शक्यतो. तुम्हाला कसं वाटलं? चांगलं वाटलं. अनुभव कसे मिळाले का? थनकायचं सगळं राहिलं तर घाबरून मी 9-10 महिने घर राहिले होते, ऑपरेशन नको. पण आता खूप चांगलं वाटतं, खूप चांगलं, आनंद वाटतोय.